माझं नाव आरती अनंत माळी. आम्ही राहतो रामचंद्र नगरी एक श्रीकृष्ण निवासस्थळामध्ये. पहिली सुरुवातीला आमची एकदम परिस्थिती, मुलगा ऑफ झाल्याच्या नंतर परिस्थिती एकदम डाऊन होऊन गेलेली होती. त्यानंतर एकदम मला घरात म्हणजे कंडिशन अशी होती तर खाण्याची पण सोय नव्हती. तर मी जिजाऊ सांबरे सरांचे जिजाऊ संस्थेला संपर्क केला, तिथून त्यांना भेट दिली. मग त्यांनी आम्हा आणि त्याच्यातून मी आजारी होती. आजार पण म्हणजे एवढं भरपूर होतं की माझ्या जागेवरनं उठता पण येत नव्हतं असं. मग तिथून जिजाऊकडून मला महिन्याचं रेशन डॉक्टर पाणीने अजूनही चालू आहे. आणि तिथून आमचं घर पडायला एकदम आलेलं होतं. तर सरांनी तिथून सरांना मी बोलली. त्याच्यानंतर सरांनी घराच्या कामासाठी घर कॉन्ट्रॅक्ट हे आम्ही ठरवून दिलं. मग सरांनी घराचं काम चालू केलं, घर बांधून घेतलं आम्ही. अशा परिस्थितीतून तिथून आमचं असं चालू आहे की अजूनही त्यांच्याकडून मी बोलली तरी पण अजूनही त्यांची हे चालू आहे आम्हाला असं. आणि तिथून आता घर बांधल्याच्या नंतर आम्ही जरा व्यवस्थित आहे. त्यांच्या घरात राहण्याची परिस्थिती नव्हती. सरांच्याबद्दल बोलायचं म्हटल्यामुळे त्यांचं आज जे म्हणजे ठाणा हे आज जवार मोकाडा हे कानाकोपऱ्यातून जे त्यांचे जे चालू आहेत आज त्यांना मुलांचं शिक्षण हे आंधळी पांघळी लोकांना जे मदत करतात ते आज कानक मी आज मोबाईलमधून त्यांचं सगळं बघते. आणि आज कुठे कुठे ते आज गावा खेडोपाडी आज जे जात आहेत आणि त्या लोकांना मदत करतायत ते आज त्यांचं म्हणजे केवढं मोठं हे आहे महाराष्ट्रामध्ये. आज त्याच गोरगरिबांना आज ठाण्यामध्ये सुद्धा आज डम्पिंग रोडला असे कचऱ्या बिचऱ्या लोकांना घरदारं पण त्यांनी उभी करून दिलेली आहेत. स्वभाव त्यांचा म्हणजे एकदम सांगा. मी आज तिथे किती वेळा त्यांना भेटली तर त्यांनी कुठल्याही गोष्टीने मला खाली हाताने त्यांनी पाठवलेलं नाही. आज आई म्हणून त्यांनी आज मला खूप मदत केलेली आहे अशा अवस्थेमध्ये. कारण मी आज कंडिशनमध्ये डाऊन कंडिशनमध्ये होते मी आज. तर त्यांनी आज केदार सरांच्या ते परिसरांतर ते आज कुठल्या कुठल्या गोष्टीने त्यांनी मला मदत केलेली आहे. आणि त्यांच्याबद्दल आज बोलण्यासारखं म्हणजे काहीच नाही. किती बोलली तरी कमीच आहे त्यांच्याबद्दल. आज त्यांनी एवढं केले म्हणजे आज त्यांचे आभार कसे मानावे त्यांच्याबद्दल मला काहीच सुचत नाही. आज त्यांच्यावर मी आभार मानते. एवढं आज केलंय आणि ह्याच्या पुढेही त्यांनी करत राहावं अशी माझी अपेक्षा आहे. आज सगळ्या लोकांसाठी आज त्यांनी जे केलेलं आहे तसं ह्याच्या पुढेही त्यांनी करत राहावं हीच माझी अपेक्षा आहे. आणि त्यांच्याबद्दल मी धन्यवाद देते मी अशा गोष्टी.